गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी अकलूज येथे भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा परिषद, जिल्हा बँक आणि लेबर फेडरेशनसह विविध जिल्हास्तरीय सहकारी संस्थांवर 1980 आणि 90 दशकात मोहिते पाटील यांचे मोठे वर्चस्व राहिल्याचं दिसून येतं. तर सुशीलकुमार शिंदे हे जरी काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणून ओळखले जात होते, तरीही त्यांना सोलापूर शहर महानगरपालिकेपुरते मर्यादित ठेवण्यासाठी मोहिते पाटील हे समर्थकांच्या माध्यमातून जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसून येत होते. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात यातूनच काँग्रेस आणि पुढे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत मोहिते पाटील समर्थक आणि सुशीलकुमार शिंदे समर्थक यांच्यातील सुप्त संघर्ष जिल्ह्याच्या राजकारणात पाहावयास मिळत होता. 2003 पार पडलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपतून उमेदवार राहिलेले स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक राहिलेले काँग्रेसचे उमेदवार माजी राज्यमंत्री स्वर्गीय आनंदराव देवकते यांना आव्हान देत विजय संपादन केला होता. आणि त्यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सकल मोहिते पाटील समर्थक पक्षभेद बाजूला सारत स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या विजयासाठी परिश्रम घेत होते अशी चर्चा त्या काळी झाली. 2004 करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आणि या निवडणुकीत मोहिते पाटील समर्थकांनी मैदानात उतरवलेल्या पॅनलचा पराभव करण्यासाठी करमाळा तालुक्यातील या कारखान्याच्या सभासदांनी तितक्याच ताकदीनं निर्धार केल्याचं दिसून आलं. या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवार यांचा फोटो असलेले करमाळा तालुक्यात झळकलेले मेहुनाचे डिजिटल बोर्ड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता. आणि आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे मोहिते पाटील समर्थक पॅनलचा पराभव झाला होता. करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी स्वाभिमान जपला अशीच भावना या विजयानंतर व्यक्त होताना दिसून आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इथूनच खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील यांना ताळ्यावर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेतेच खतपाणी घालत आहेत अशाच आशयाच्या बातम्या त्या काळी प्रसारमाध्यमांमधून झळकताना दिसून आल्या होत्या. 2017 मोहिते पाटील यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा मुद्दा पुढे करीत वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहन कराव्या लागणाऱ्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान 2019 लोकसभा निवडणुकीवेळी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजप प्रवेश करीत विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्या काळी शरद पवार यांना मोठा धक्का दिला होता. पुढे जलशक्ती मंत्रालयाकडून कृष्णा भीमा पूर प्रवर्तन योजनेस केंद्र शासनाची मंजुरी मिळाली. मात्र हे सारं घडत असतानाच माडा मतदारसंघात तत्कालीन खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी विकोपाला जात असल्याचं पाहावयास मिळालंय. यातूनच धैर्यशील मोहिते पाटील यांनी ऑक्टोबर 2023 भाजपकडे अप्रत्यक्ष आपणच उमेदवारीचे दावेदार असल्याचं दाखवून देण्यास सुरुवात केली आहे. तत्कालीन खासदार निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका करताना दिसून येऊ लागले आहेत. आता 2024 लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. जसं माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपला करिश्मा दाखवला, तसं सोलापूर लोकसभा मतदारसंघात देखील काँग्रेसचा करिश्मा कायम असल्याचं चित्र आहे. आता मोहिते पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा अकलूज येथे 84व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सत्कार सोहळ्याचं आयोजन करीत सत्कार करीत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार देखील या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहत आहेत. त्याचबरोबर
सोलापूर जिल्ह्यातील विविध पक्षात विखुरलेले मोहिते पाटील समर्थक देखील मोठ्या संख्येनं या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहतील असं म्हटलं जात आहे. तर सोलापूर जिल्ह्यात पक्ष नव्हे तर मोहिते पाटील गटाची पुन्हा जोरदार बांधणी करीत जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मोहिते पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्याचं आयोजन केल्याची चर्चा होताना दिसून येते आहे. माढा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटील कुटुंबातील सदस्य उमेदवार नसेल असं वक्तव्य लोकसभेतील विजयानंतर जयसिंह मोहिते पाटील यांनी केलं होतं. मात्र तरीही माढा विधानसभा मतदारसंघातून मोहिते पाटील परिवारातील सदस्यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार पवनदादा शिंदे विरोधकात देखील सुप्त अस्वस्थता निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. तर रविवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी अकलूज येथे आयोजित सत्कार सोहळ्यात शरद पवार हे माढा विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवार म्हणून मैदानात उतरवणार याबाबत सूचक संदेश देतील आणि लोकसभेतील विजयानंतर बाळदादांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत माढा मतदारसंघातून मतदारसंघातीलच उमेदवार देणार का याबाबत सूचक भाष्य करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसून येते आहे.